सोलापुरात रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी शहर कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. यानंतर सोमवारी या राष्ट्रवादी शहर कार्यालयातून शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली. जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्या हस्ते त्यांनी पदभार स्वीकारला, गुलाब देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष यांनी देखील कामकाजाची सूत्रे स्वीकारली. जनतेच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी हे राष्ट्रवादी भवन कार्यालय सकाळी 10 ते दुपारी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असणार असून सोलापूरकरांना काही अडचणी समस्या असल्यास या कार्यालयाकडे संपर्क साधावा असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमचे मार्गदर्शक, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करतो असे आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी नुकताच सोलापूर शहर राष्ट्रपती भवन या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर आज मी आणि माझे सहकारी शहराचे कार्याध्यक्ष आमचे जुबेर बागवान नुकताच आता ह्या कार्यालयाचा चार्ज घेतला. या ठिकाणी आमचे राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांनी हा चार्ज आम्हाला नुकताच दिलेला आहे. त्यामुळं मी सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व फ्रंटल सेलच्या अध्यक्षांचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप मेहनत कष्ट करून या राष्ट्रपती भवनाच्या उद्घाटनाला सहकार्य केलं आणि तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. आजपासून सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हे राष्ट्रवादी भवन सर्वसामान्य राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य समाजातील सर्व घटकांसाठी खुलं राहील. आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचे अध्यक्ष तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व प्रश्न सोडवण्याकरता आम्ही बांधील आहोत. त्यांनी नुकतंच कालच्या भाषणात सांगितलं की सोलापूर शहरातील अनेक प्रश्न जे आपण सोडू शकतो आणि ते राज्य लेवलचे असतील असे सर्व प्रश्न तुम्ही आमच्याकडे घेऊन या आणि त्याचा पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याचं काम सोलापूर शहराचा अध्यक्ष म्हणून आणि कार्याध्यक्ष म्हणून जुबेरजी बागवान आम्ही निश्चितच प्रयत्न करू. सोलापूर शहरातल्या प्रत्येक नागरिकांना आवाहन करतो की राष्ट्रपती भवन इथे आपल्या सर्व समस्या, आपल्या अडचणी घेऊन आपण यावं आणि त्या आम्ही सोडवण्यासाठी मनापासून आम्ही प्रयत्न करू. एवढं बोलतो, धन्यवाद. आज या ठिकाणी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी भवनमध्ये आमचे पक्षाचे जनरल सेक्रेटरी प्रमोद दादा भोसले यांनी आम्हाला या ठिकाणी सोलापूर शहर जिल्हा अध्यक्ष आदरणीय संतोष पवार असतील, कार्यक्रम मी असेल, आम्हाला दोघांना या ठिकाणी त्यांनी स्वागत व सत्कार आमचा या ठिकाणी केला आणि आजपासून सोलापूर शहराच्या तमाम 18 पगड जाती समाजासाठी हा राष्ट्रवादी भवन सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी हे खुला असेल. कालच्या मेळाव्यामध्ये आमचे पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार असतील, राज्याचे प्रमुख आदरणीय सुनील तटकरे साहेब असतील. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली सोलापूर शहराच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अध्यक्ष व कार्याध्यक्ष या ठिकाणी उपस्थित असतील आणि आमच्याबरोबर महिलाची टीम, बाकीचे फ्रंट ऑफ सेलचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित असतील.